नमस्कार मित्रांनो, मी रोहन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बिठल शेळी पालन यशोगाथा याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आज आपण आलो आहोत तळसंगी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर येथील विजयकाका कुंभार यांच्या बिठल शेळी पालनाच्या फार्मवर. मित्रांनो, यांनी गेल्या 20 ते 25 वर्षापासून शेळी पालन करत आहेत. गेल्या 10 वर्षापासून यांनी बिठलचं शेळी पालन चालू केलेलं आहे. तर चला तर जाणून घेऊ त्यांची यशोगाथा. त्यापूर्वी मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबर समोरील घंटा पडून दाबा. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव विजय कुंभार, मी तळसंगी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर. तुम्ही या शेळीपालन सुरुवात कोणत्या वर्षी चालू केली होती? मी 2000 सालापासून शेळीपालन सुरुवात केली. सुरुवातीला आपल्याकडे गावरान शेळ्या होत्या. 10 ते 12 वर्ष आपण बोरचा नर ठेवून कटिंग मार्केट केलेलं आहे, क्रॉस ब्रीडिंग करून. आणि नंतर आपण 2015-16 बिठल शेळीला पालनाला सुरुवात केली. मग त्यावेळेस तुम्ही शेळ्यांची खरेदी कुठून केली होती? सुरुवातीला आपण आपले मित्र एक आहेत कराडचे, त्यांच्यापासून पंजाबनं त्यांनी 2-3 शेळ्या आणलेल्या होत्या. त्या आपण 2-3 घेतल्या. त्या शेळ्या सेट व्यवस्थित झाल्यानंतर आपण देशी शेळ्या विकून परत बिठलच्या आपण सध्या 25 ते 30 शेळ्या केलेल्या आहेत. सध्या तुमच्याकडे 30 शेळ्या आणि 2 मेल आहेत. मग आपल्या वातावरणामध्ये सेट होईल न होईल त्यासाठी तुम्ही सुरुवातीला 2 शेळ्या आणल्या, खात्री केली, आणि त्यानंतर तुम्ही शेळीपालनाला सुरुवात केली. तुमच्या सध्या 30 शेळ्या आहेत. तर या 30 शेळ्यांसाठी तुम्ही चारा नियोजन कसं केलेलं आहे? आपल्याकडं 1 एकरावर सुबाबळ, तुती आणि हदगा आपण ह्या पिकाची लागवड केलेली आहे. आणि सुका चारामध्ये आपण तूर बुस्कट आणि हरभरा बुस्कट विकत घेतो. आणि मुरगास बी आपण स्वतःचा घरचा बनवतो मक्याचा. असं आपण चाऱ्याचं नियोजन आहे आपलं. मग आपलं दिवसभरचं एक वेळापत्रक कसं असतं? सकाळी उठल्यापासून सकाळी साफसफाई 8 वाजता करतो आणि नंतर 9 वाजता त्यांना खुराक देतो. आणि सकाळी 10-11 दरम्यान आपण पहिली त्यांना वैरण देतो आणि दुपारात 4 दरम्यान दुसरी वैरण देऊन संध्याकाळी 7-8 वाजता खुराक देतो. खुराकमध्ये काय काय असतं आपल्याकडे? मक्का, हरभरा चुन्नी, शेंगपेंड असं आपण खुराक त्यांना देतो. सरासरी मॅक्झिमम एका शेळीला 1/2 किलो खुराक पडेल अशा हिशोबाने देतो एक टाईम एका शेळीसाठी. आपण हा जो असा मोठा शेड तयार केला, शेडची लांबी रुंदी किती आहे? 60 बाय 40 आपला शेड आहे. मग ह्याला तुम्हाला किती खर्च आला होता? आपण 10-15 वर्षापूर्वी केलेला आहे, त्यावेळी 70-1000 रुपये आपल्याला गेले होते. कमी खर्चामध्ये तुम्ही शेड तयार केलेला आहे आणि तिथून पुढे थोडाफार मेंटेनन्स आलं तर ते चालूच आहे. चालूच आहे. आपण सध्या गव्हाण पात्र गव्हाण्यासाठी तुम्ही जे पाईप वापरतो, पाईप कसला आहे? हा पाईप PVC पाईप आहे आपला. आपण ते म्हणजे पहिलं आपण पत्र्याचे गव्हाण होते, ते ओलवून सडत होतं, कुजत होता पत्रा, म्हणून आपण ती PVC पाईप आपण आपले मित्र कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून आपण ती PVC पाईप घेतलेली आहे. असं म्हणजे ती तशी महागडी पाईप आहे, परंतु ते आपण मित्राखातर आपण आणलेली आहे, त्याच्यामुळे ती लाईफटाईम चांगली आहे पाईप. तुम्ही जो काय ना हिरवा चारा किंवा सुका चारा देता, तर तो कसं डायरेक्ट कुट्टी करून देता का? हां, पूर्ण चारा आपण कुट्टी करूनच देतो. का तर हा असा अखंड टाकल्यानंतर ती व्यवस्थित खाल्ला जात नाही, नासधूस होण्याचं प्रमाण ज्यादा असतं. कुट्टी केल्यानंतर ते सगळं खातात, बारीक म्हणजे छोटे छोटे लाकडाचे तुकडेसुद्धा ते खातात शेळ्या भोगा करून. बरोबर. हां, त्याच्यामुळे काय अडचण नाही खायला. तुम्हाला शेळीपालनामध्ये काय अडचण आल्या का? नाही, शेळीपालनात सुरुवातीला आम्हाला अडचणी आल्या, लसीकरण म्हणा किंवा लहान पिल्लांची मरतो. तर आपण कसं आहे की सगळ्यात शेळीपालनात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण आहे त्याचं. ते लसीकरण जर तुम्ही व्यवस्थित वर्षातनं 3-4 वेळा केलं तर तुम्हाला शेळीपालनाला काही अडचणी येणार नाही. आणि नवीन आणलेले जी शेळी असतील ते आपल्या शेळ्यात न मिसळतात, त्याचं पूर्ण व्हॅक्सिनेशन झाल्याशिवाय आपण त्या शेळ्यात मिसळायचं, एकत्र करून एकत्र करायचं नाही. सगळ्यात शकतात. तुम्हाला ETV जे आजार झाला, PPR झाला, तर ती एका शेळीत झाला तर दुसऱ्या शेळीला होऊ शकतं. जे पूर्ण आपलं शेड ते पूर्ण आजारी करू शकतं, आजारी करू शकतं. एक आदर्शी आपण बाहेर विकत आणली तर. आता जे का आपल्याकडे 2 मेल आहेत, तर ते मेल कसे आहेत? मेल पूर्ण 100% ते बिठलच आहेत. आणि त्याच्यामुळं कसं आहे की जो पैदाशीला नर चांगला आहे अशी क्वालिटीचीच आपण नर ठेवली. बरं, म्हणजे पुढची जी काय ब्रीडिंग करतोय, पुढचं जनरेशन आहे, 100% बिटरमधलं आहे, आलं पाहिजे. आता आपलं टोटल 30 शेळ्या आणि 2 मेल आहेत, तर यांचं वार्षिक उत्पन्न कसं राहतं की आपलं म्हणजे इन्कम कसं आहे? इन्कम म्हणजे मॅक्झिमम 1.5 वर्षातनं 2 मेत होतात असं, म्हणजे शेळ्यांचे एका असं पकडावं लागते की तशी कमी 14 महिन्यात होतात, काय 18 महिन्यात, काय 16 महिन्यात, पण मॅक्झिमम 1.5 वर्षाचा पिरियड जरी पकडला तरी वर्षाकाठी आपणाला ह्या शेळ्यामागे 7 ते 8 लाख रुपये नेट नफा मिळतो एवढा राहतोय. सर्व खर्च वॅक्सिन सगळं वजा करतात, सगळं त्याचं जाऊन औषध मेडिसिन वगैरे सगळं जाऊन.
मग आपल्याकडे जे काही ब्रिटिश आहे त्यांचं वेत करडद्यांचं प्रमाण कसं एका वेताचं कसं आहे? मॅक्झिमम दोन करडं देतातच बऱ्यापैकी, आणि जर चांगली मोठी शेळ्या असेल तर तीन सुद्धा पिल्लं देतात. एक 20-25% शेळ्यांचं तीन देण्याचं प्रमाण आहे, आणि 50-60% शेळ्या ही दोन पिल्लं देतात, आणि एक 10-15% शेळ्या एक सुद्धा पिल्लं देऊ शकते. पहिल्या रस्त्यात किंवा पहिल्या रस्त्यात या अशा. मग आपल्याकडच्या शेळ्यांचं दूध द्यायचं प्रमाण कसं आहे? कडम दूध पुरतं सरासरी या बिटलमध्ये 1 लिटरपासून 2-2.5 लिटर पुरतो आपल्याकडे दूध देणारे शेळ्या आहेत एका टायमाला. त्यामुळं बऱ्यापैकी दूध पिल्लांना पुरतं, व काही शेळ्यांचं उरतं सुद्धा. मग ज्या शेळीला कमी दूध असेल त्या शेळीची पिल्लं आपण ती पाजतो त्यांना. एका शेळी जास्त दूध असेल तर ते कडं पाजायचं करतो असं. सर्वात महत्वाचं म्हणजे करडांची मरतूक आपल्याकडे कशी आहे? करडाची मरतूक आहे? करडाची मरतूक नाही, शक्यतो कसं आहे करडाची मरतूक हीच जास्त असते शेळी पालनात. म्हणजे सगळ्यात मोठा वीक पॉईंट ती आहे, करडं जगत नाही. तर आपण कसं आहे की लहानपणी जन्मल्यापासूनच त्या पहिल्या दिवसापासून त्यांना ग्राय पॉटर पाजतो, लहान बाळाचं ग्राय पॉटर. कमीत कमी 15 दिवस प्रत्येक म्हणजे पिल्लाला 2 टाइम 5-5 ml, सकाळ 5 संध्याकाळी 5, 10 ml ग्राय पॉटर जातं. आणि जन्मल्या का 7व्या 8व्या दिवसापासून A to Z सायरप म्हणून येतं लहान बाळाचं, ती पाजतो. आणि वायमेरल आपलं पोट साफ होण्यासाठी 2-3 दिवसातनं 1 ml वायमेरल त्याला पाजायचं. म्हणजे त्याचं ती पोट आहे दूध पिलेलं असतं चिक वगैरे खाल्लं ती संडास न होता पिल्लं मारतात, ती साफ होण्यासाठी वायमेरल. आणि जर तुमचं ग्रॅप वॉटर पाजलं तर पोट साफ होतं, पिल्लाची मरतूक कमी होते. बरोबर. म्हणजे आपलं पुढचं भविष्य म्हणजे जे काय आपलं उत्पन्न आहे ते महत्व म्हणजे लहान करड आहेत त्यांची आपण जपणूक केली पाहिजे. आपण करडांची विक्री कशी करता? करडाची विक्री आपण इंटरनेटच्या माध्यमातूनच फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपवरच आपली पिल्लं जातात. कसं आहे आपण आता म्हणजे भरपूर सर्कल आहे आपलं, 20 वर्ष असल्यामुळं 2-2.5 ग्रुप आहेत आपल्याकडे. जवळजवळ आपण एक 9000 शेळीपालक आपल्याला ओळखतात नावानिशी, एवढं आपलं चेन आहे. त्यामुळे ते आपली पिल्लाची मार्केटिंग सगळं जाते. सरासरी आपण किती महिन्याचे पिल्ल विक्री करतो? 3 ते 3.5 महिन्यात आपण पिल्ल विकतो. म्हणजे दूध कमी चारा खुराक खायला लागली की आपण पिल्ल विकतो. दूध बंद झालं की चारा खायला चालू केली की विक्री करतात. त्याचे अंदाजे 3-3.5 महिने त्याचं वजन किती होतं? 3-3.5 महिन्यात 30 ते 35 किलो वजन होतं पिल्लाचं. बरोबर. बिटरमध्ये वजन वाढ ही चांगली राहते. आणि तुम्ही ब्रीडिंग करणारे जे काही मेल आहेत ते चांगले प्रॉपर आहेत, 100% जातीवंत आहेत, त्यामुळे करडांची वाढ चांगलीच होते, 100% होते. आता आपण ज्यावेळेस आम्ही शेड मारतो मी पाहिलंय की तुमच्या शेडमध्ये फॅन भरपूर लावलेत, तर ते फॅन लावल्यापाठीमागचं कारण काय? नाही, फॅन म्हणजे आता सध्या उष्णता जास्त आहे, टेम्परेचर जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात शेळ्यांना त्रास होतो. बरोबर. त्यासाठी आपण त्यांना थंड हवा लागण्यासाठी आपण फॅन बसवलेत. फॅन बसवण्याचा फायदा एक आहे की उन्हाळ्यात टेम्परेचर वाढलं गाभण शेळीला त्रास होतो, आवर्षण होतं त्याचं. बरोबर. आणि गर्भपात होणे शक्यता असते बऱ्याच. म्हणजे सध्या सराव शेळ्या आहेत त्यांचं आवर्षण प्रमाण जास्त आहे. बरोबर. आपल्याकडे तसं काय होऊ नये म्हणून आपण हे खर्च जरी वाढला तरी पण आपल्याला त्याचा बेनिफिट आहे त्याचा. आता बऱ्याच नवीन शेळी पर अशी अडचण असते की त्यामध्ये की आपण बाहेरून ज्यावेळेस बिटर शेळी खरेदी करतो तर त्यावेळेस ती लवकर गाभर राहत नाही, तर आपल्याला असं काय प्रॉब्लेम जाणवला काय? कसं आहे की बिटल शेळी बाहेरून आलेली असते आणि आल्यानंतर त्याला 1-4 ते 6 महिने सेट व्हायला शेळी जाते, त्याच्यामुळं तिकडलं क्लायमेट वातावरण चारा पाणी सगळं तिचं बदल झालेलं असते, त्याच्यामुळं ते आजारी पडतेच. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या पहिल्या मालकानं त्याला लसीकरण केलं काय माहीत नसतं, त्याच्यामुळं ती एक थोडं निमोनियावर वगैरे जातं. शक्यतो कसं आहे की उन्हाळ्यात शेळी खरेदी करायची, पावसाळ्यात हिवाळ्यात शेळी खरेदी करायची नाही, खरेदी म्हणजे करू नये. का तर ते आजाराला वातावरण पोषक असतं आणि कसं आहे सर्दी वगैरे, हां सर्दी झाली का निमोनिया होतो. म्हणून शक्यतो उन्हाळ्यात जर जनावर खरेदी केली तर सेट व्हायला काय अडचण येत नाही. जर शेळ्या खरेदी करायची किंवा जर पाठी खरेदी करायचं म्हणाल तर ज्यावेळेस आपण पाठ खरेदी करतो त्यावेळेस ते किती महिन्यानंतर तिला आपण लागवड केली पाहिजे किंवा बोकड दाखवलं पाहिजे? बिटल जातीची पाठ ही शक्यतो 1-1.5 वर्षाची मेट करायची नाही, का तर ती 2 दात तर झाली पाहिजे. 2 दात व्हायला तिला सरासरी 1.5 ते 1.5 वर्ष लागते. आणि तो पत्र जर नाही मेट केली तर तिची शारीरिक वाढ आणि मानसिक तिची ती चांगली झालेली असते. आणि 1.5 वर्षात मेट केली तर नक्की 30 ते 40 किलो वजन असले की 50 किलोच्या पुढे जाते. आता आपल्याकडे 45-40 किलोच्या पाठी येते. 1.5 वर्षात झालेला गाभण जाते, त्याची काय अडचण येत काय नाही, काय नाही अडचण येत नाही, गाभण जाते. जर आपण शेळी पालनामध्ये एक टाईम मुरघास वापरला आणि एक टाईम जर हिरवा चारा वापरला तर शेळ्यांना काय त्रास होतो का? नाही, काय मुरघास वापरताना कमी प्रमाणात वापरायचा. मुरघास ही खातेत मुरघास असंही आहे की ती कितीही तुम्ही घातला
तरी शेळी खातेच खातेच बरोबर. त्याच्यामुळे ती घालताना थोडं एका शेळीला मॅक्झिमम अर्धा किलोच्या वर मुरगास पडला नाही पाहिजे. असा हिशोबात जर दिला तर मुरगाचा रिझल्ट गायपेक्षा शिळेला ज्यादा चांगला आहे. आता आपल्या शेळ्या पूर्ण मुरगासवर आहे, आपण वर्षाला 7 ते 8 टन मुरगास स्वतःचा बनवतो. म्हणजे शेळी पालनामध्ये मुरगाचा वापर करावा, पण तो समप्रमाण न करता, म्हणजे कमी प्रमाणात करावा. थोडा जरा पूर्णपणे मुरगास पूर्ण भूक थोडी आधोरी राहिली पाहिजे, कमी राहिली पाहिजे, म्हणजे ते रोमंत करायला त्याला काय अडचण येत नाही. खुराक जो म्हणतो, खुराक 2 टाइम द्यावा का एकच टाइम द्यावा? 2 टाइम थोडा दिला तर नाही, 1 टाइम दिला तर जास्त खाऊन कसं आहे रवंत होत नाही. शक्यतो कसं आहे 2 टाइम दिला तर ते रवंत होतो, आणि खुराक दिल्यानंतर 2 तास काही त्याला द्यायचं नाही, त्याने रेस्ट केली पाहिजे आणि रवंत झाला पाहिजे. शेळी आजारी पडू नये किंवा लहानकडं आजारी पडू नये, मग सर्वात महत्वाची काय काळजी घेणं गरजेचं आहे? शेळीसाठी सगळ्यात महत्वाचं लसीकरण आहे, जनताज औषध. तुम्ही 2-3 महिन्यातनं कंपल्सरी शिळेला असो लहान पिल्लाला असो जनताज औषध दिलं पाहिजे, आणि लसीकरण करायच्या अगोदरसुद्धा तुम्ही 15 दिवस जनताज औषध दिलं पाहिजे, आणि नंतर तुम्ही लसीकरण केलं पाहिजे, तर त्या लसीकरणाचा तुम्हाला रिझल्ट भेटेल. जे काय तुम्ही जर पाणी पाजता ते पाण्यात तुम्ही सोय काय केलेलं आहे? नाही, आपलं बोरचं पाणी असल्यामुळे शुद्ध पाणी आहे, त्यामुळे पाण्याला काय आपण फिल्टर वगैरे बसवलेलं नाही, आपण साधंच पाणी. म्हणजे कसं की जास्त करून जर आजारी पडत म्हणाल जंतू पाणी वाटे असतात, पाणी शुद्ध आजारी पडत नाही, शुद्ध पाणी त्यामुळे काही अडचण नाही. तर जाताना पुन्हा तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा, की जेणेकरून जर नवीन एखादा तरुण वर्ग किंवा एखादा नवीन शेळी पालक जर करायची इच्छा असेल तर तो तुमच्या फार्मला व्हिजिट करेल. माझं नाव विजय पांडुरंग कुंभार, मुक्काम पोस्ट तळसंगी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, आणि माझा मोबाईल नंबर आहे 90-28-45-00-10. जर कोणाला काही माहिती लागली तर फोन केला तर आपण फोनवरही माहिती देऊ शकतो. काय तुम्ही आम्हाला जे बिटल शेळी पालनाबद्दल जे काही माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आणि तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्ते.